जय गणेश मंडळी. मंडळी, आपण कणकेचे दिवे का लावतो? आपण घरात कणकेचे दिवे लावतो, मंदिरामध्ये लावतो, त्याचं पाठचं कारण काय? काय आपण आपला नवस पूर्ण झालाय का? का आपण एखादी गोष्ट देवाकडे मागितली आहे का? त्या सर्व गोष्टीच्या पूर्ततेसाठी आपण हे दिवे लावतो, त्याच्या पाठचं आज आपण कारण पाहणार आहोत. मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तू रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. चला, कणकेच्या दिव्याचे आज आपण फायदे पाहूया. कणकेचे दिवे एखाद्या मोठ्या इच्छापूर्तीसाठी लावतात, नवस फेडण्यासाठी पण कणकेचे दिवे बनवतात. इतर दिव्यापेक्षा कणकेचे दिवे शुभ आणि पवित्र मानले जातात. मंडळी, अन्नपूर्णाची कृपा व्हावी, घर धनधान्यांनी भरून जावे यासाठी कणकेचे दिवे लावले जातात. दुर्गा देवी, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या देवळात कणकेचे दिवे इच्छापूर्तीसाठी लावतात. बऱ्याच ठिकाणी तांत्रिक पूजेत कणकेचे दिवे लावतात. कर्जापासून सुटका, लवकर लग्न व्हावे, नोकरी, आजारपण, स्वतःचे घर, घरातील वाद, पती पत्नीमध्ये मतभेद, मालमत्ता, न्यायालयात विजय आणि गंभीर आर्थिक संकट या सर्वांच्या निवारणासाठी कणकेचे दिवे संकल्प घेऊन लावले जातात. गव्हाच्या पिठात हळद कालवून त्याचे दिवे करतात व त्यात तेल किंवा तूप, त्यामध्ये वात लावून दिवे लावले जातात. मंडळी, कणकेचे दिव्याचे आपण फायदे पाहिलेले आहेत, त्यामुळे आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही याच्यापुढे कणकेचे दिवे नक्कीच लावत जाणार. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तता आज इथेच संपतो. धन्यवाद. जय गणेश.